हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई हॅशटॅग तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आत्ता फ्रेममध्ये जी अभिनेत्री बसली आहे खरं तर ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे तिचं लग्न आम्ही तुम्हाला एक्सक्लुझिव्ह दाखवलं होतं राजश्री मराठीवर आता माझी चांगली मैत्रीण निर्माती झाली आहे बरं का दोन मालिका आणि आता एक चित्रपट नासग घुमा ती आपल्या भेटीला घेऊन येते तुम्हाला कळलंय ती कोण आहे स्वागत करूया शर्मिष्ठा राऊतच थँक्यू आय एम सो प्राऊड शर्मिष्ठा की अभिनेत्रीची निर्माती झाली असं मी आता म्हणाले आणि <laughs> मला फार भारी वाटतंय हे बोलायला सो so, खूप गप्पा मारायच्या आहेत yes. आज सगळ्यात पहिलाच प्रश्न कशी आहेस प्रमोशन चालू आहे आणि सोपं नाही आहे निर्माता होणं आपला पैसा लागलेला असतो बॉस <laughs> सोपन आज या बाजूला होता पण त्या बाजूला नाही होत सो कशी आहेस आणि अभिनेत्री निर्माती होण्याची तारेवरची कसरत कशी सुरू आहे खरं तर खूप 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 छान वाटतंय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्तापर्यंत आपण असे अनेक वेळा भेटलो आहे इंटरव्ह्यूज केलेले आहेत माझ्या सतरा अठरा कर वर्षाच्या करिअरमध्ये राजश्री मराठी मयाबरोबर कायम आहे आणि आत्ता ज्या वेळेला आपण म्हण मी म्हणते की अभिनेत्रीची निर्माती पण हा आत्ता वेळ मिळतोय मला हा विचार करायला की अरे काय झालंय mm. कारण कारण वेळच मिळालेला नाही इतकी फटाफट कामं सुरू झाली म्हणजे मालिका असू देत किंवा मालिकांनंतर आता ही फिल्म असू देत श्वास घ्यायलाही वेळ मिळालेला नाही आहे आणि कायम मी असं म्हणते की आपण या बाजूला होतो आता मी त्या बाजूला आहे पण अभिनेत्री आणि प्रोड्युसर अभिनेत्रीपेक्षा मी म्हणेन की ॲक्टर आणि प्रोड्युसर हे ना नाण्याच्या दोन बाजू आहेत बरोबर म्हणजे त्या कधीच एकमेकांबरोबर बर कधीतरी मेळ खातात पण त्या अपोजिट साईडला असतात एकमेकांच्या पण जर त्या नाण्यावर प्रोड्युसर नसेल तर त्या नाण्याला किंमत नाही तिथे ॲक्टर नसेल तरी त्या नाण्याला किंमत नाही त्यामुळे ते असं नाणं आहे आ, मी नक्कीच असं म्हणेन पण हा आता सिरियल्स सिरियल म्हणजे म्हणजे पहिली मालिका माझी आणि तेजसची आम्ही दोघंही निर्माते आहोत तुला शिकवेन चांगलाच धडा आणि आता नवरी मिळे हिटलरला हे चालूच आहे पण काय आहे की सिरियलची बऱ्यापैकी मी सिरियल्सच जास्त केल्यामुळे मला त्याची गणित माहिती होती बऱ्याच वेळा मी असं व्हायचं की जेव्हा मी काम करायचे तेव्हा ॲक्टरच्या मला माझा सीन नाही आहे तर मी प्रोडक्शनवाल्यांबरोबर जाऊन बसायचे की काय करतायत कशा पद्धतीने कामं हो केली जात आहेत काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकत आहेत बरं ॲक्टर म्हणून मला प्रोडक्शनकडनं काय काय प्रॉब्लेम येत आहेत किंवा को क काय काय आपल्याला सोल्युशन देता येऊ शकते ह्या mm -hmm. सगळ्या गोष्टींचा विचार व्हायचा आणि बॅक ऑफ द माइंड माझं असायचं की हार कधी 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 mm -hmm. ते काही कधी हे कळायचं नाही त्यामुळे पण तरी त्याचा बऱ्यापैकी अभ्यास झाला होता mm -hmm. आणि फिल्म्स साठीच्या गोष्टी खूप नवीन होत्या कारण या दोन्ही स्ट्रीमला मी मधुगंधा कुलकर्णी हिचं नाव अगदी आवर्जून घेईन mm -hmm. कारण मी उत्तम प्रोडक्शन करू शकते हे तिने ओळखलं रादर तिने तिच्या आत्मपॅम्पलेट असू दे वाळवी असू दे किंवा खटला बिटला नावाची एक फिल्म केली जी आता येईल लवकरच ओ टी टीवर पण तर या फिल्म्समध्ये मी प्रोडक्शनला तिला मदत केली असिस्ट केलं आणि तिथे मी फिल्मचं सगळ्या गोष्टी शिकायला लागली पण शर्मिष्ठा तू आता इतके वर्ष काम करतीस इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळी कामं केलीस तू वेगवेगळ्या प्रकारच्या वे भूमिका तू केल्यास असं होतं ना की आता मी निर्माती झाल्यावर मला अभिनयाचे मला येतील का ऑफर्स येतील का ॲक्टिंगसाठी हे पाऊल उचलताना म्हणजे मालिकेपासूनचंच मी विचारेन तुला हे पाऊल उचलता निर्मितीमध्ये जायचं पाऊल उचलताना ही भीती कुठेतरी एका तुझ्यातला कलाकार इन्सिक्युअर झाला होता का थोडासा की आपल्याला ॲक्टिंगची कामं मिळतील का हो झाला होता झाला होता आपल्याकडे मला जितकं वाटतंय तितकं म्हणजे पर्सेंटेजमध्ये आहे या सगळ्या गोष्टी मी असं म्हणेन की कधी कधी मिळून पण जातं काम अभिनेत्री म्हणून आणि कधीकधी असं समजलं जातं आपोआपच की अरे आता ती प्रोड्युसर झाली किंवा आता तो प्रोड्युसर झाला आहे त्याच्याकडे वेळ नसणार आहे आणि मग तो कसा काय काम करायला वेळ देईल पण मी जर सांगू कोणतंही निर्मिती म्हणजे फिल्मसाठी तर जेव्हा सुरू होते आणि संपेपर्यंत रिलीज होईपर्यंत आणि रिलीज नंतरसुद्धाचा एक mm -hmm. महिना हे पूर्ण काम चालूच असतं mm -hmm पण मालिकांचं असं आहे की पहिले तीन ते चार महिने खूप काम आहे आणि त्याच्यानंतर एकदा का ती ट्रेन सुटली ना व्यवस्थित सगळे पॅसेंजर चढवून पहिले तीन चार स्टेशन्स गेले तीन चार स्टेशन्स म्हणजे तीन चार महिने गेले की अप त्याला स्वतःला स्वतःचा एक स्पीड आलेला असतो आणि मग काहीतरी मेजर काही घडलं तर तुम्हाला तिकडे जाऊन लक्ष द्यायचं असतं आणि बॅक ऑफ द माइंड तुमचं बऱ्याच गोष्टी मॅनेजमेंट थ्रू चाललेल्या असतात सो hmm. so, तिथे प्रेझेंट असायचीच गरज आहे ॲज अ प्रोड्युसर म्हणून असं नाही होत आणि शिवाय तुम्हाला टीम चांगली मिळायला लागते टचवूड आय एम रिअली ब्लेस्ड really की मला दोन्ही मालिकेच्या पण टीम छान मिळाल्या आणि मला फिल्मची टीमसुद्धा नाजगा घुमाची टीमसुद्धा ऍक्टर्स hmm. टेक्निशियन्स सगळे सगळे छान मिळाले पण येस तू जसं म्हणलं तशी मला मनात भीती होती मला मनात भीती आज, आज पण आहे मी आजही स्ट्रगल करते हो। हो हो हो। मी आजही ऑडिशनसाठी हे करते की प्लीज कुठे काही असेल तर मला सांगा कारण मला काम करायचं आहे कारण काय आहे की निर्माते म्हणून ना कधी कधी बऱ्याच भावना ह्या आतल्या आत राहतात रहता। आणि ऍक्टर म्हणून मला कायम असं वाटतं की तुमच्या आयुष्यात घडून गेलेल्या अनेक घटना असतात चांगल्या असतात फन लविंग असतात कधी कधी दुःखद असतात पण त्या आठवून आत्ताचं वाक्य म्हणायचंय सो थोडक्यात एक ऍक्टर ना आपल्या सगळ्या गोष्टींची बडाच तिकडे काढत असत <laughs> निघते सो त्याच्यासाठी मला असं फार वाटत की एक वन ऑफ द रिझन ते सुद्धा आहे की यार मोकळं होतो आपण चार नवीन लोक भेटतात वेगळं सेट वेगळं वातावरण माइंड फ्रेश होतं मग नाटक असू देत सिरियलमध्ये दे काम असू देत नाही काही असू देत पण मला करायचं पण शर्मा मी पाहिलं आहे तेजस आयुष्यामध्ये आल्यापासून तू डिफरंट एक म्हणतो ना वेगळ्या प्रकारे तू ग्रो होती आहेस आणि मी हे मी प्रत्येक गोष्टीची आय विटनेस आहे तुला आता सगळंच माहिती आहे मी प्रत्येक गोष्ट बघितली आहे तुमच्या दोघांबद्दलची हा कॉन्फिडन्स कुठेतरी आपल्याबरोबर जो पार्टनर आहे जो प्रत्येक गोष्टीत उभा आहे तुझ्याबरोबर अभिनय क्षेत्र असू देत किंवा मग आता निर्मिती असू दे हे त्याच्यामुळे शक्य होतं आहे सगळं हा जो कॉन्फिडन्स आहे हो 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 नक्कीच 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 म्हणजे मी कायम असं म्हणते की मी प्रोड्युसर झालेच असते हे मला माहिती आहे म्हणजे माझ्या आयुष्यात कोणी येऊ न येऊ अजून थोडा उशीर लागला असता पण मी झाले असते एवढं कारण एक स्त्री म्हणून एक बाई म्हणून मुलगी म्हणून माझं ठरलेला होता रस्ता की मला काय करायचं आहे ते पण तो जो एम पर्यंत पोचण्याचा जो रस्ता सुखकर झाला ना hmm. तो सुखकर तेजस आल्यामुळे झाला म्हणजे आय एम नॉट सेईंग की ओनली की पैसे मॅटर वगैरे की तो खूप श्रीमंत hmm. आहे का किंवा मी खूप श्रीमंत आहे का हा असं नाही मी म्हणेन की एका बाईला एक तू तू कर ना मी आहे हो 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 हे म्हणणार वडिलांनंतर किंवा आई वडिलांनंतर एक माणूस असतं हक्काचं ते म्हणजे तिच्या आयुष्यात येणारा तो दुसरा पुरुष पहिला पुरुष म्हणजे तिचे वडील आणि दुसरा पुरुष म्हणजे तिचा नवरा सो so, कारण कितीही काही झालं ना मी आज आता हे करते तरी माझे बेसिक प्रश्न आहेतच ग की उद्या बाजी काय करायची ते काही संपत नाहीये कधी संपणार काय माहिती काय माहिती ते ते संपत नाहीये किराणा संपलाय का ताई तेलच नाहीये आहो आता काय करू म्हणजे घरी स्वयंपाक करायला ताई आहेत तरीसुद्धा हा प्रश्न त्या नाही सोडवू शकत आहे तो मलाच सोडवा लागते दूध संपलंय आणि आता चहाचं आदन ठेवलंय अरे देवा ऑर्डर ऑर्डर करा दूध पटकन आणा किंवा खाली जा काहीतरी hmm. हे हे नाही संपत तर हे सगळं करून प्लस बाहेरच्या जगामध्ये hmm. पाऊल ठेवायचं आहे तर हा जो एक मानसिक सपोर्ट आहे तर तो मिळणं hmm. फार गरजेचं आहे जो तुला माहिती आहे की माझ्या लाइफ लाईफमध्ये तो मिसआउट होता हो, हो. खूप मिसआउट होता आणि मी फक्त मी असं म्हण की मी फक्त काम करत होते मी फक्त काम करत होते टू अर्न मनी टू अर्न काय म्हणतात त्याला एक स्टेबिलिटी याच्यासाठी पण आता तो ठेराव तेजस माझ्या आयुष्यात आल्यामुळे झालेला आहे ऑफकोर्स mm. मी आता इथे उलगडून अगदी सांगायची वेळ आली तर अफकोर्स तेजस नोकरी करतो त्याचा एक महिन्याला पगार घरी येतो सो मला आता चॉईस मिळायला लागलेला आहे की मी हे काम घेऊ का नको घेऊ mm. म्हणजे दोन वेळेच्या खायचे मान्य नाही चर्मिष्ठा आपल्या शोच नाव आहे तिची गोष्ट सो मला तुझी गोष्ट आज जाणून घ्यायची जरा खूप आधीपासूनची गोष्ट जाणून घ्यायची पहिलाच प्रश्न त्यातला कसं होतं शर्मिष्ठाचं बालपण आणि कुठे गेलं आहे बालपण नेमकं मी बॉन अँड ब्रॉटअप ठाणे आहे म्हणजे जन्म माझा ॲक्च्युली अंधेरी hmm. पण uh, मी ठाण्यात राहिले वाढले आणि uh, नंतर मग माझ्या वडिलांनी जॉब सोडला ठाण्यामध्ये नाइंटी सेवनला आणि मग मी सातवीत होते आणि मग जॉब सोडल्यानंतर मग वडिलांनी डिसिजन घेतला नाशिकला जायचं hmm. सो मग आई बाबा मी आणि माझी लहान बहीण आणि आम्ही चौघही फक्त चौघच तिकडे गेलो आणि ठाण्यामध्ये त्याच वर्षी माझी आत्या माझे मामा सख्खा आणि ह्यांनी सगळ्यांनी ठाण्यात घरं घेतली कारण आम्ही आहोत कारण आमच्या खानदानामध्ये माझे वडील मोठे आणि त्यांच्यानंतर सगळे चिल्लर पार्टीमध्ये मी मोठी त्यामुळे सगळेजण न्हाणे नाही तुम्ही सगळे पाहिजे जवळ तर आपण येऊया वगैरे म्हटलं ठीक आहे पण हे आले आणि आम्ही तिकडे नाशिकला गेलो मग नाशिकमध्ये माझं सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी आणि बी कॉम हे सगळं तिथे झालं माझं आणि त्यामुळे बालपण असं मी म्हणेन ना की माझं खूप खूप मजा मस्ती भरतनाट्यम शिका करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी असायचे कायमच आईने ठिकाण ठिकठिकाणी हे करून ठेवलं होतं पण आम्ही ना खूप म्हणजे मी बाबांना फार आत्ता सॉरी म्हणेन त्याच्यासाठी मी खूप चिडले होते की बाबा ठाणं सोडून नाशिकला कुठे जातं म्हणजे लोक पुढे पुढे जातात ना सेंट्रल वरनं वेस्टर्नला जाऊ वेस्टर्न वरनं आपण अमेरिकेत जाऊ हे <laughs> <laughs> मागे कुठे चालले तुम्ही पण मला आता हे खूप जाणवतं की जर मी नाशिकला गेले नसते तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी मला वाव मिळाला नाशिकमध्ये <laughs> माझ्या शाळेमध्ये इकडे मी सरस्वती विद्या मंदिर ठाण्यात शाळेत होते पण ना तुकडीची मारामार म्हणजे अ तुकडी ब तुकडी मी मराठी मीडियमची आहे त्यामुळे डिव्हिजन वगैरे काही नव्हतं मला अ तुकडी ब तुकडी, हो। तुकडी, तुकडी अ म्हणजे हुशार वगैरे असं तर तिथे जायचं आहे म्हणून लगे रहो अभ्यास एकी अभ्यास अभ्यास एकी अभ्यासमध्येच एखादा एक क्लास केला नाट ह्याचा डान्सचा वगैरे तेव्हा आणि हे लक्षातच आलं नव्हतं की अभिनय वगैरे पण आपल्यात आहे थोडंफार काहीतरी आणि जशी मी नाशिकला गेले तेव्हा हे तुकडी प्रकरणच संपलं कारण तिकडच्या शाळेमध्ये सरसकट ऍडमिशन सरसकट सगळीकडे सगळे लोक आणि प्रत्येक तुकडीमध्ये जे हुशार आहेत ते हुशार आहेत जे ढ आहेत ते आहेत तुझा कोणता वर्ग हुशार का ढ मी हुशार मध्ये होते मी रात्रीच हुशार होते आणि मग तिथे सुरू झालं मग डान्स जो माझं आवडीचं काम हे होत मग शाळेत असताना डान्स वगैरे सुरुवात केली आणि मग एक दिवस बाई आल्या आमच्या आणि त्या मला म्हणाल्या की शर्मिष्ठा तू डान्स छान करते नाटकात काम करशील का म्हटलं हे काय असतं म्हटलं मी कधी केलेलं नाही म्हणे चल 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 आणि असं करत पथनाट्य होतं मला अजूनही आठवतं शालीमार चौकात नाशिकमध्ये आणि मी म्हटलं काहीतरी असेल चार पाच वाक्य तो सूत्रधार बनवलं ग मला म्हणजे पथनाट्याला सूत्रधार हा सगळ्यात मोठा रोल असतो म्हटलं काय डेंजर विश्वास आहे माझ्यावर आणि मी पंधरा पानं विसरले विसर विसर। आणि मी जम्प केली आणि काय मला माहिती नाही त्याच्यानंतर जे मी रडायला लागले बाईंकडे ढसा ढसा कशाला घेतलं का मला काही येत नाही वगैरे वगैरे सगळं झालं आणि मग हे सगळं झालं आणि त्या दिवशी संध्याकाळी पण जे काही केलं म्हणजे बा ऍक्टर्स मुलं होती तर त्यांनी ना बरोबर मला एक्झिट करून आणायचे बरोबर हे करायचे पुन्हा मागे नेऊन ठेवायचे कारण त्यांना नाटकाचा नाट म्हणजे माहिती होतं त्यामुळे कसं मागे जायचं वाक्य जरी विसरलो तरी आणि पुन्हा चालू करायचं चा। मग पुन्हा ती पंधरा पानं मी मागे येऊन पुन्हा सुरू करून दिलं तर हे इतरांमुळे खरं तर झालं होतं पण मी म्हटलं ना कॉन्फिडन्स इथे नाही कॉन्फिडन्स घालावायचा चेहऱ्यावर सगळं व्यवस्थित दाखवायचं आणि संध्याकाळी बक्षीस समारंभ आणि माझं असं झालं की कशाला जायचं अहो बाई काय नाही मिळणार आहे चल जा जाऊन बस बघूया काय म्हणून जाऊन आपले बसलो मागे टाइमपास करत मी मैत्रिणी वगैरे आणि उत्तेजनार्थ बक्षीस चर्मे राहून <laughs> ओके <मैं। laughs> <आगे। laughs> okay, पानं विसरलेल्या होलीला oh, आणि हे जेव्हा हा किस्सा मी ज्या वेळेला सुकन्या ताईला सांगते तेव्हा सुकन्या ताई म्हणते अरे 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 आली म्हणे त्याच्यानंतर आमच्या गळ्यात पडली तू एमबीए सुद्धा ना पण वेगळी आणि आपण जे काम करतो ते एकदम एकदम काय म्हणजे काय नेमकी मी म्हणजे असं बरेच लोक म्हणतात की अरे मला तर हे करायचंच नव्हतं पण माझ्या बाबतीत खरंच असं हे होतं मला हे प्रोफेशन म्हणून नकोच होतं ऍक्टिंग हा मला नको होत मला छंद म्हणून करायचं होतं माझं पॅशन होत हे पण मला असं होतं की नाही नाही सोमवार ते शुक्रवार जॉब करायचा mm. शनिवार रविवार सुट्टी घ्यायची आणि लग्न संसार mm. पोरवाळं बस एक सामान्य आयुष्य आणि मग नाटकांच्या स्पर्धा वगैरे प्रायोगिक करत राहू आपल्याला mm. आवडतं आहे म्हणून वगैरे बास एवढंच होतं mm. पण ते त्यामुळे मी एम बी ए फायनान्स केलं आणि पुण्यामध्ये मी गेले कारण सीई टी द्यायची होती आणि डोंट बिलीव मी कॅट नावाची जी एक्झाम असते कॅट मॅट झॅट ऍटमा ह्या अशा सगळ्या एम बी ए साठीच्या एक्झाम्स असतात त्या मी सगळ्या दिल्या कॅट थ्रू मला आय आय एम बँगलोर मिळालं पण बाबांनी जाऊ दिलं नाही कारण तू जे काय कारण माझी तब्येत आजही म्हणजे असे मी विलपॉवर खूप जगते पण खूप काय 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 गोष्टी होत असतात मला त्यामुळे बाबा म्हणाले नव्ह नको बाबा आय आय एम आहे बा बोलले नाही 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 काय पण असू देते मला काही तू इथे थांब मग म्हटलं मग दे म्हटलं एवढ्या परीक्षा का दिल्या मग सी टी दिली मग कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये कमिन्स कॉलेज पुण्यातलं आहे तिकडे माझं एमबीए एच एन आय एम आर मध्ये मी एम बी ए केलं फायनान्स केलं आणि फर्स्ट इयर झालं माझं आणि सेकंड इयर फर्स्ट इयरच्या एंडला कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात त्यात नोकरी लागली आणि दोन हजार पाच ला माझं ग्रॅज्युएशन झालं सहा सात ला नोकरी लागली मला तेव्हा लागली आणि तेव्हा चाळीस हजार स्टार्ट होता वाव हो त्या काळात चाळीस हजार म्हणजे तू मागे जा आज... सात मध्ये चाळीस हजार तेव्हा हे लागलेलं आणि तेव्हा साइड बाय साइड ना असे छोटे 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 रोल यायला लागले पण कळत नव्हतं की हे छोटे रोल म्हणजे काय सो दॅट टाईम आय वॉज ज्युनियर आर्टिस्ट मी पाचशे लोकांच्या घोळक्यामध्ये पुस्तक घेऊन पर्स घेऊन मी उभी असायचे मी असे कामं केलेले दोनशे रुपये अडीचशे ah. रुपये पर डे पर डे पर डे ah. पर डे आणि एका साईडला चाळीस हजार मिळत आहेत ना ah. जॉब करते आणि एका साईडला हे हां हा, ओके काय वगैरे आणि त्यावेळेला ना संजय सुरकरांची एक मालिका होती आणि त्यात कारण नाटक hmm. स्ट्रॉंग बेस असल्यामुळे वाक्य बरी टाकली डिलिव्हर केली जायची आणि मग मला त्यांनी सांगितलं की तू घे तू पुढे ये त्यावेळेला आणि तो काळ म्हणजे वादळ वाट जस्ट संपली होती आदिती सारंग स्टार होती सुबोध होता असे आणि ह्यांच्या मागे मी उभी खूप मस्त पण ती जी एक संधी असते ना आपलं नाणं वाजवायला ती संधी आपल्यापर्यंत येणं खूप गरजेचं असतं तुझ्यासाठी ती तू तुझी संधी कधी आली किती वर्षांनी आली तू ॲक्टिंग सुरू केल्यानंतर मी ना दोन हजार आठमध्ये सुरू केलं आणि हे असे छोटे मोठे वगैरे सगळे रोल वगैरे चालू झाले आणि मग कॅरेक्टर रोलला सुरुवात झाली योगेश फुलफोगर म्हणून आपल्या इंडस्ट्रीमध्ये आत्ता एक डिरेक्टर आहे तो आणि आम्ही पुण्यात जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा आमचा एक ग्रुप होता म्हणजे केदार आठवले मी कविता कोपरकर योगेश योग्या आणि आम्ही सगळे म्हणून गणपतीमध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये जाऊन मी ऑर्केस्ट्राचं अँकरिंग करायचे <laughs> बालनाट्य करायचे सो so, हे हे सगळं आणि काय दिवसाचे पर शो दोनशे रुपये असं करून दहा दिवसांचे अरे हजार असे मिळून जायचे आम्हाला पूर्ण तर दोन हजार मिळून जायचे आणि तेव्हा सगळं ला दोन हजार वगैरे तर हेही सगळं एका साईडला चालू होतं तर योगेशने अचानक एकदा दोन हजार आठच्या ह्याच्यामध्ये मला एंडला घे भरारी नावाची मालिका होती mm. तेव्हा मी मराठी नावाचं चॅनल होतन्या सुकन्याताई होती हां right, सुकन्याताई होती सुकन्याताई सुकन्या मोहन जोशी आणि आम्ही चार मुली आणि त्या आणि ते रिप्लेसमेंट होतं कारण ऑलरेडी त्यांची मुलगी झाली होती आणि mm. तीस एपिसोड संपले होते तर त्यांना रिप्लेस करायची होती आणि तेव्हा संतोष कोल्हे येऊन मला भेटले आणि योगेश त्यांच्याकडे एडिट आणि हे सगळं काम करायचं योगेश मला तू एकदा चेक ना बघ ना मी म्हटलं ठीक आहे बघते आणि मला कळलं की अरे हे वन ऑफ द लीड आहे hmm. चार मुलींची ती गोष्ट आहे म्हणलं ठीक आहे चल करूया पण मग तेव्हा मी बाबांना विचारलेलं आणि आमच्याकडे थ्री इडियट्सचा किस्सा हा त्या काळात खूप फिल्म यायच्या आधी घडला होता hmm. की मी बाबांकडे गेले आणि बाबांना म्हटलं बाबा असं असं झालं काय करूया काय करू बाबा हे बघ डिग्री तर हातात आहे म्हणजे अगदीच काहीच नाही घडलं नोकरी मिळेल तर पंधरा हजाराची किमान नोकरी अकाउंटंट म्हणून फायनान्स केले तर बाबा तेवढी मिळेल तेवढी तेवढी लायकी आहे माझी हा, हा म्हणजे तू सर्वाईव्ह होशील ना दोन वेळच खायचं पाहिजे नाही नाही बाबा तसं नाही होणार ठीक आहे मग हे करून बघ असं नको व्हायला चार वर्षांनी तुझ्या बरोबरच्या मैत्रिणी खूप खूप कम वेगळं कमवता पेक्षा एका वेगळ्याच याला आहेत म्हणजे ऍक्टिंग फील्डमधले आहेत पण ते अशा मोठ्या ऍक्टर झाल्या आणि कोणीतरी एडिटर झालं कोणते डिरेक्टर झालो कोणत्या आणि मग यार आपल्याकडे संधी आली होती तेव्हा घ्यायला पाहिजे होती तर मे बी चार वर्षांनी वेगळं असेल म्हणून बाबांनी तो म्हणून म्हटलं ना थ्री इडियट्सचा तो किस्सा आहे की कि गाडी लेटर हात मेथा गाडी दरवाजे पेती फेती हिंमत लेता तो जा सकता तो मी म्हटलं की हा चोला आपण काहीतरी कोरूया म्हणून मग मी हो म्हणाले आणि सुरुवात झाली आणि तिथे तरी तो ब्रेक नव्हता माझ्यासाठी त्याच्यानंतर मी पुन्हा कॅरेक्टर रोल्स ला आले ज्युनियर हा ज्युनियर आर्टिस्ट म्हणून नव्हते मग चार दिवस सासूचे केलं घे बराईमध्ये सुकन्या ताई भेटली oh. जो ती भेटली सविता मालपेकर त्या तिकडे ओळखी oh. झाल्या सगळ्या झाल्या अमोल कोल्हे तिकडे भेटला मोहन काका आणि ना यांनी स्कूलिंग घेतलं oh. की कशा पदवी सुकन्याताईनी तर म्हणजे बाप रे की कसं वागायचं काय करायचं म्हणजे काय कपडे घालायचे कशा पद्धतीचे तिथून शिकवलं तिने सो ते सुरू झालं पण तरी ना तो जो ब्रेकवाला गोष्ट आहे ती मिळत नव्हती काहीही केल्या होत नव्हतं मग एक मी माझ्याशीच मनाशी ठरवलं की दोन हजार आठ चालू आहे आता दोन हजार नऊ डिसेंबर यापर्यंत जर आपल्याला आणि अनगिनत मी ऑडिशन्स दिल्यात अनगिनत म्हणजे जाईल तिथे पाहिजे तिकडे खूप ऑडिशन्स खूप ऑडिशन्स दिल्या खूप खूप म्हणजे मला कंटाळा पण यायचा पण मला नाही नाही करायचं 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 आणि मी देऊन यायचे ऑडिशन्स आणि मग मी असं ठरवलं की दोन हजार नऊ डिसेंबर नाही काही झालं तर गप गुमान मागे वळायचं नोकरी करायची कारण पुन्हा आयुष्यातली ही वर्ष पण ना परत येणार ये नाहीये मी ची होते ते नाहीये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि हे करिअरचं वय आहे हे आणि हे मला असं वाटतं की हल्ली कळत नाही लोकांना लोक वाटच बघत बसतात वाटच बघत बसतात आणि मग जेव्हा शुद्ध येते तेव्हा वय गेलेलं असतं आणि सगळंच गेलेलं असतं पण हा नियम मी स्वतःला घातला आणि म्हटलं ठीक आहे आणि डिसेंबर उजाडला आणि मी म्हटलं बास आता काही होत शकत नाही मग म्हटलं आता एक महिना काही नाही गप गुमान सुरू करायची नोकरी शोधायला हो आणि मला अजूनही आठवत आहे एकोणतीस नोव्हेंबरला मला अभिजित केळकरने फोन केला की क्षमा कारण आमची ओळख झाली होती चार दिवस मध्ये आम्ही एक वर्षभर एका ट्रॅकमध्ये होतो तर तेव्हा त्यांनी ओळख झाली आणि तो मला म्हणाला की मी एक सिरियल करतोय मन स्टार प्रवाहावरची तर ना यांची लीड बदलायची म्हटलं यार कायम रिप्लेसमेंटच येते <laughs> तर लीड बदलायची मी हो मने आ, ना ना। का आठवते तर म्हणे नाही ऐक ना तू कर ना अठ्ठावीस का तीस एपिसोडच झालेले असेच तू एकदा ये ऑडिशन दे म्हटलं अरे याच मालिकेसाठी मी चार वेळा रिजेक्ट झाले आहे छोट्या छोट्या कॅरेक्टरसाठी तू लीडचं काय घेऊन बसला आहे तू ये ना बाई तू ये एकदा म्हटलं बरं ठीक आहे आणि मी घाईत सात ते सातची शिफ्ट होती ब्रुक्स स्टुडिओला आणि मी पोचले तिकडे आणि मला आठवतं की वन सिक्स्टी नाईन नंबर होता माझा ऑडिशनच्या मुलीचा बापरे येस yes. काम करून सुद्धा इंडस्ट्री हो 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 पण छोटे छोटे रोल केले खावं असं नाही आणि वन सिक्स्टी नाईनवाला मी केलं मी ऑडिशन दिली ऑडिशन दिल्यानंतर मी गेले आणि म्हणजे कोणी म्हणजे हेअर ड्रेसर वगैरे हो विद्याताई होती तर ते त्यांनी मला सांगितलं दुसरा चेंज सांगितलं आणि असं कोणाला सांगत नाहीये दुसरा चेंज तुम्ही दुसरा चेंज पण कर बघ कदाचित होईल काय माहिती आणि मी दुसरा चेंज केला महेशजी भेटले कारण महेश कोठार यांची सिरियल होती त्यांची ती प्रोड्युसर म्हणून पहिली मालिका होती आणि मग ते मला मिळाले की त्यांचा असं ना करेंगे मी सांगतो चॅनलला मी बोलतो काही काळजी करू नको म्हटलं अरे हे काय चाललंय मी म्हटलं बघू आणि व्हेरी नेक्स्ट डे चार डिसेंबरला मला कॉल आला अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर चार डिसेंबरला कॉल की यस यू आर डुईंग आणि तू ये आपण करतोय म्हटलं अरे ज्या सिरियल मध्ये छोट्या छोट्या कॅरेक्टर साठी चार वेळा रिजेक्शन सो थँक्स टू अभिजित खूप गरजेचं सीट पर्यंत पोहोचणं पोचवू शकतात लोक हॉट सीट वर बसल्यावर बाई प्रश्नांची उत्तरं तुलाच द्यायची आहेत आणि करोड रुपये तुलाच जिंकायचे तिथपर्यंत पोहोचण्याच्या याच्यामध्ये नक्कीच अभिजित मला त्याने खूप सपोर्ट केला की जा तू कर पण की आपण व्हिडिओ शूट करून ऑडिशन पाठवून दिलं किंवा सेल्फ ऑडिशन ज्याच्याकडे मं, ज्याला म्हणतात आपल्याकडे तुम्ही जोक वगैरे सांगून व्हिडिओ मागवता <laughs> निर्माते म्हणून पण जेव्हा तू सुरुवात केलीस करिअरची दोन हजार आठ दोन हजार आठमध्ये मध्ये तेव्हा चित्र खूपच वेगळं होतं आत्ता आहे तुझी ऑडिशन प्रोसेस कशी लांबच लांब रांगा एक तर एक मी एकदाच पोर्टफोलिओ केला नशिबाने स्वामींच्या कृपेने मला कामावर काम मिळत गेलं मी अजिबात फोटोवाली फोटोशूट करायचे आहेत खूप मेकअप आहे तयार व्हायचंय मला ह्याच्यातलं काहीही आवडत नाही मला फक्त तू स्क्रिप्ट दे आणि सुरू कर मी सुरू होऊन जाईन पण मला स्टील फोटोची पण अजूनही भीती वाटते तेव्हा मी एकदाच विवेक शाक्य म्हणून होता आणि त्याच्याकडनं मी पोर्टफोलिओ करून घेतला तो पोर्टफोलिओ अजूनही माझ्याकडे मी आहे हो मी जपून ठेवला तो आणि ते घेऊन जायचे ॲडला तर मजाच यायची ॲडसाठी तर म्हणजे अशा रांगा बिंगा बरं पोरं येतानाच इतकी पॉश गाड्यातून यायची आणि मी आपली बस रिक्षा कारण बाबा किंवा आम्ही घेऊ शकत नव्हतो का तर असं नव्हतं म्हणजे सेकंड हँड तर नक्कीच अफोर्ड करू शकत होतो पण बाबांचं म्हणणं होतं की नाही करायचं ते स्ट्रगल म्हणजे ट्रेन चेंज करा आ, ब्रीज चेंज करा बट एस टी hmm. माझं पहिली मालिका घेबरारी ह्याला होती गुरुकृपाला hmm. मर्ड आयलंड सो so, रिट्रीट hmm. तेव्हाचे किचते डेंजर रात्री सेन असायचा ना गं तेव्हा काही बोलूच शकायचं नाही की आम्हाला लवकर सोडा कारण नऊ वाजताची सॉरी त्यावेळेला ना सा बारा वाजताची शेवटची जेट्टी होती आता तरी एक ती एक वाजेपर्यंत वगैरे केलेली आय थिंक पण ती शेवटची असायची आणि आम्ही लास्टपर्यंत बाकीच्या सगळ्यांना आधी सोडलेलं आहे कित्येकदा आय डोंट नो मी आता इथे सांग <laughs> लपायचे का पण कित्येकदा असं झालेलं आहे की आ, त्या रिट्रीट हॉटेलच्या समोरच्या बसस्टॉपवर उभे आहे आणि लोक येऊन चलती क्या वगैरे म्हणते हो अरे 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 <laughs> म्हणजे आती क्या कितना बोल वगैरे मी असं की एक मिनिट आम्ही नाही आणि मी आणि मग तिथून चालायला लागा मग एक बस येते मग बस घेऊन बस पकडून मग एंड पर्यंत त्या परेरा हाऊसच्या एंडला जा जग वेगळं ते वेगळं एक वेगळं आयलंड हो वेगळं हे अनेक अशा पण गोष्टी म्हणजे याच्यातून केल्या पण ती ना त्यामुळे ती ऑडिशन्स आणि हे अशा सगळीकडे जायचो आणि त्यामुळे लोक ना भारी भारी कारमधन उतरायची मी म्हटलं यांना काय गरज आहे सो ते खूप ते होत तेव्हा राहुल प्रोडक्शन म्हणून लाटतं ठाकरेंचं तर काय अडून आठवत नाहीये पण ते होतं महेश तागडेंकडे जाऊन आले होते खूप खूप लोकांकडे गेले होते मी आणि स्लेट असायची स्लेटवर नाव वगैरे उंची आणि मग ते आणि मग एकदा ते राईट प्रोफाईल लेफ्ट प्रोफाईल हाय माझं नाव शर्मिष्ठ राऊत <laughs> दिस इज माय प्रोफाईल टँक टोंग हे सगळं केलेलं आहे सगळं केलंय आणि तुझं कायम कोणतं ऑडिशन लक्षात राहतं तुझ्या एक असतं ना स्पेशल ऑडिशन असतं आपल्यासाठी जे कायम लक्षात राहतं ते कोणतं ते ते खूप खूप चांगलं असतं असतं नाही दोन्ही आहेत खर तर एक चांगलं जे आहे ते म्हणजे उधाण वारायचे म्हणजे मला कळतच नव्हतं काय घडतंय आणि म्हणजे ती एक प्रोसेस आहे आणि ती घडायला लागतं जेव्हा तुमच्या आयुष्यात ते मिळणार असतं ना तेव्हा ती अप गोष्टी घडायला लागतात आणि त्या घडायला लागलेल्या त्यामुळे मला असं झालं की अरे बापरे हे काय आहे आणि दुसरी एक वाईट ऑडिशन होती ऑडिशन छान झाली होती पण असं झालं होतं की म्हणजे मी त्या प्रोडक्शन हाऊसचं नाव नाही घेणार मी ह्याच्यास हिंदी का मराठी तेही नाही मी आत्ता इथे डिस्क्लोज करणार पण कॉम्प्रोमाइजसाठी विचारलं होतं सो हेही घडतं आपल्याकडे कारण कास्टिंग कौच हा प्रकार आपल्याला सगळ्यांनाच माहिती सो तो कास्टिंग सुद्धा प्रकार घडला होता आणि मी म्हणालेले की धन्यवाद आपण घरी बसू काही नाही झालं तर आपल्याकडे नोकरी आपण करू एवढे तर सुशिक्षित नक्कीच आहोत आपण त्यामुळे म्हटलं मला हे काही करायचं नाही बघूया पण असं होतं ना, कि हो हो ना की आपण शांत किंवा आपण इंट्रोवर्ट आहोत किंवा एक्स्ट्रोव्हर्ट आहोत तर आपल्याला पटकन जज केलं जातं की अटिट्यूड इशू आहे का थोडासा किंवा अति स्वतःला खूप शहाणी समजते का तू हे कधी स्वतःबद्दल असं ऐकलं हो मी हेच समजते मी हेच ऐकते हो अग मुळात मला असं वाटतं की मी आतापर्यंत सगळ्यांनाच माहितीये नाईन्टी नाईन पर्सेंट निगेटिव्ह ग्रोथ केलेले ऍबसिल्युटली पॉझिटिव्ह गोड बोळी बाबडी सालस हे काय चेहऱ्यावरच मी मी आणि ना प्रिया मराठे नेहमी भेटलो तर आम्ही असं म्हणतो की यार आमच्या ना कपाळावरच लिहिलेलं आहे नालायक <laughs> आराम कोर दिसतो सो <laughs> so, तो जो नीच किंवा वाला जो हे आहे तो चेहऱ्यात असल्यामुळे मला तर बरेच लोक असे होतात की अरे ही बोलेल कशी वागेल काय माहिती नाही जावं का नाही जावं आणि त्यात मी खूप म्हणजे जे मनात आहे ते तोंडावर याची फाडकन तुला माहिती फटकळ फटकळ म्हणजे समोरच्याला दुखवेन नाही पण हे मला ना आवडलं ना आवडलं मला आवडलं छान आहे मस्त आहे तर ते असं Uh, कित्येक मित्रमैत्रिणी माझे म्हणतात की यार तू ऍक्टर आहे आणि असं कसं काय लगेच तू गबच लपून ठेवायचं पण मला नाही होत कोणीतरी काहीतरी केलं की लगेच माझं लगे असं होऊन जाते काय किंवा कोणीतरी केलं ये वाव असं ते होतं त्यामुळे येस मला हे तर माझ्या बाबतीत खूप होतं ज्याचा मी किस्सा पण जगजाहिर आहे की मी थोबाडीत खाल्लीये म्हणजे हो हो मी हो, उंच माझा झोका करताना मी एका आजींचा मार खाल्लाय दत्त स्नॅक्सला हायवेवर सो किंवा बायका चिमटे काढतात बोचकारतात गेल्यानंतर ती पोच पावते किंवा मी आणि नेहा नेहा गद्रेला होते आणि आम्ही फिरायचो जर काही शॉपिंग करायला पटकन बाहेर वगैरे ठाण्यामध्ये किंवा काय तर तिला साईडला घेऊन सांगायचे की ह्याच्यात हिचा काहीतरी कट आहे तू तू जाऊ नको ही चांगली नाहीये हे संस्कार आहेत का वगैरे काहीही काहीही पण हे सगळं घडून आलंय तुझ्या आयुष्यात अभिनय क्षेत्र पण ना तरी सुद्धा असं असतं की एखादी अशी कोणती व्यक्ती असते जी आपल्याला मार्ग सांगते की इकडे कसं सर्व्हाइव्ह करायचं किंवा काय तुझी वाट काय आहे तर ती व्यक्ती कोण ठरली तुझ्यासाठी या इंडस्ट्रीतली गुरु ज्याला मी चांगला शब्द म्हणेन गुरु नाही मला ना मी असं म्हणेन की पदोनपदी मला अशी लोकं भेटत गेले म्हणजे मी काही शिकून ना आलेले नाही आहे म्हणजे आत्ता ह्या क्षणी मला ह्या क्षणी पण नाही एक पाच सात वर्षांपूर्वीच मला असं वाटायला लागलं होतं की आपण ना याच्यात पण शिक्षण घ्यायला पाहिजे होतं की जर तुम्हाला आय बिलीव की जर तुम्हाला लंबी रेस का घोडा व्हायचं असेल या क्षेत्रामध्ये तर एकतर तुमचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे शिक्षण म्हणजे अभ्यासाचं नाही पण या फील्डबद्दलचं ख पण मला ना अप्रुप अप्रुप ए, आ, ते खूप अप्रूप वाटतं की अरे कॉन्फिडन्स काय म्हणतात त्याला ट्रस्टवाले गेम्स किंवा काय ते जे शिबिरांमध्ये वगैरे करतात किंवा शिकवलं जातं किंवा वाचताना कुठे पॉज घ्यायचा आहे कुठे फुलस्टॉपचा अर्थ काय एक्सप्लामेटरीचा अर्थ काय उद्गारवाचक चिन्ह काय काय याचे अर्थ आहेत ज्याचा उपयोग आपल्याला केला जातो दुसरी महत्वाची गोष्ट की मी हे न केल्यामुळे प्लस बाई असल्यामुळे आपल्याला ना दाढी मिशी मस्सा लावून चेंज झाला असं करता येत नाही कॅरेक्टरच्या बाबतीत बड़ सुद्धा की जे आहे ते असेच फार फार तर मॉडर्न कॉल्स केले किंवा नाहीतर आंबाडे बांधले किंवा मग चाळीतली एक मॅक्सी गाऊन त्याच्यावर ओढण्या घेतल्या आणि कशा तरी केस बांधले म्हणजे असं काहीतरी म्हणजे कॅरेक्टरायझेशन काही पण तशा पद्धतीने आपण उभं करू शकतो पण मेकअपचा किंवा गेटअपचा फारसा फायदा हा बायकांना होत नाही जो पुरुषांना होतो बरोबर चेंज करण्यासाठी त्यामुळे तुझ्याकडे वॉईस मोड्युलेशन हे ह्याच्यावरच चा सगळं चाललं आहे तर हे करायला मी म्हणेन की प्रत्येक वेळेला मला माझे जे सिनियर्स भेटले ते खूप सुंदर आणि छान सिनियर्स भेटले ज्यांच्याकडे जेव्हा जेव्हा मी गेले त्यांनी त्यांनी मला समजवलं सांगितलं आजही जेव्हा मी त्यांच्यावर काम करते तेव्हा ते मला म्हणजे मी अडकते की अगं हे कसं घ्यायचं वाक्य जरा तू सांग मग ती घेऊन दाखवते पण त्याच्यातले मी असं म्हणेन की पहिलं नाव सुकन्या ताई की जिने मी जसं म्हटलं की शिकवलं की कशा पद्धतीने वागायचं काही झालं तरी शर्मिष्ठा माझ्या कानावर ये इतका कामा नाहीये की कोणाला तू उलट उत्तर दिलेस आणि कोणाला तू कॉन्ट्रावर्सी मध्ये कुठेतरी आहे हे जर माझ्या कानावर आलं तर मग बघ तर ना तो एक आपल्याला घरी जसे आई वडिलां घरी कॉलेज विलेज करताना एक असताना तसं एक तिचं हे होतं की नाही नाही मग त्याच्यानंतर ही आली उदय काका आला mm -hmm. उदय काकानी एक वेगळंच बिंधास काय राहायचं आहे कशा पद्धतीने का कामं करायची आहेत इथे नाही स्ट्रगल होते थांब तिकडे बघ काय होतं हे, आ, हे त्या, त्याने हे शिकवलं त्याच्यानंतर अजून परत पुढे करता करता गिरीश काका आले ठेरावनी काम कसं करायचं आहे कशा पद्धतीने फोकस राहिलं राहिलं पाहिजे ते एक आले त्याच्यानंतर ह्या या आल्या म्हणजे बरेच खूप लोक लोकं आले आणि मधुगंध आली जुळून येते रेशीम गाठीच्या वेळेला ललित भेटला सो ललित जरी माझ्यापेक्षा लहान आहे तरीसुद्धा त्याच्याकडनं एक मला नवीन गोष्टी मिळाल्या मधुगंधाकडनं मिळाल्या आणि मी म्हणेन की मधुगंधाकडनं बऱ्याच गोष्टी चांगल्याच मिळाल्या आणि त्यात सगळ्यात चांगली गोष्ट मिळाली मला तिच्याकडनं ती म्हणजे सेविंग hmm. सेविंग करणं hmm. से हे किती महत्वाचं आहे माझं स्वतःचं घर असलं पाहिजे गाडी असली पाहिजे स्वतःची असली पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे लिटरली जुळून येते रेशीम गाठीच्या वेळेला मी माझे आलेले पैसे हे मधुगंधाकडे थोडे सुकन्यादाईकडे थोडे असे ठेवायचे आणि त्या सेविंग करायच्या माझ्यासाठी अच्छा आणि मग जरी मग मला आणि डायरेक्ट लिहून ठेवायच्या की हे आज या या दिवशी तुझ्याकडनं आम्ही पैसे घेतले सहीकरीकडे मग मी सही करायचे त्यांनी ती डायरी मेंटेन केली होती आणि जर मी म्हणाले की मला एक पंचवीस हजार पाहिजेत मग सुकाने त्याचे का पाहिजेत कुठे खर्च करायचे तोपर्यंत तो ना कारण मला खर्च करायला लागायचे कारण माझा पास्ट बरोबर सो मलाच कमवायला लागायचं मलाच सगळ्या गोष्टी करायला लागायच्या पण त्यातही त्यांनी माझं सेव्हिंग कसं करायचं हे केलं आणि माझी वेंटो जी गाडी हो। होती जी मी सेकंड हँड घेतली होती मी आत्ता जी घेतली हो। ती आयुष्यात पहिल्यांदा फर्स्ट हँड घेतली आता म्हणजे सगळ्या मी सेकंड हँड वापरल्यात गाड्या तर ती जी वेंटो होती ती गाडी माझी सुटली बिकॉज मधुगंधाने आणि यांनी माझ्यासाठी सेव्हिंगचा तो फुल प्लॅन केला आणि तिने मला एक गोष्ट नक्कीच सांगितली होती की शमे एक गोष्ट म्हणे लक्षात ठेव की डिप्रेशनमधनं बाहेर यायचं आहे किंवा खूप मजा करायची किंवा मस्ती करायची किंवा मरायचे या दोन्ही गोष्टींसाठी पैसा गरजेचा आहे म्हणजे तू तू म्हणाली की नाही मला डोकं फिरल्याने जाऊन मला काहीतरी विष पिऊन मरायचं आहे तरी त्या ते आणायला पैसे नसतील तर काय करशील तिथून काय करशील किंवा कंटाळा आला आणि मला तर मी टाईम पाहिजे तर मी जरा लोणावळ्याला जाऊन येते mm. भले एका साध्या कॉटेजमध्ये राहीन खाईन पिईन मजा करन पण मला माझा टाईम पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा दीड हजाराची रूम बुक करायला पण पैसे पाहिजे सो या दोन्ही गोष्टींसाठी तुझ्याकडे पैसे पाहिजेत आणि ते नसेल तर तू सिक्युअर्ड फील करणार नाहीस आणि मला त्याच्यामुळे तिच्यामुळे चटक लागली आणि आजही ती चटक आहे तर मी नक्की म्हणेन की माझी ती गाडी जी स्वतःची जी झाली ती मेंटो जी झाली पांढरी ती मधुगंधामुळे झाली सुकन्याताईमुळे झाली की त्यांनी असा तो होल्ड ठेवला होता सो माझ्या आयुष्यात असे सगळे गुरु आहेत मार्गदर्शन केले प्रत्येक ठिकाणी वेगळे म्हणजे सीमा ताई सीमा देशमुख तिच्या बरोबर मी माझ्या डिवोर्सच्या पिरियड मध्ये मी काम करत होते एक मालिका सो आ, किती सांगायचंय मला नाव नावाची सो ना मी आत गेले बसायचे दर्शना मला कळायचं नाही मी नुसती बसलेली असायचे तरी घळा पाणी गळायचं म्हणजे मला कळायचंच नाही की काय चाललंय त्यावेळेला ती यायची आणि ती मला घट्ट एक मिठी मारायची आणि मी फक्त रडायचे hmm. ते किंवा मधुगंधाने सुद्धा त्यावेळेला खूप हे केलं की नाही 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 ती रोज उठल्यावर एक मला फोन करायची की तू बरी आहे ना तू बरी आहे ना किंवा सुकन्याताई इन दॅट केस फटाफट मेसेजेस की ती म्हणजे सगळेच जण असे hmm. उभे होते hmm. माझ्यासाठी सो मी असं म्हणेन की करिअरसाठी सुद्धा आणि पर्सनल लाईफमध्येसाठी सुद्धा मला हे लोक सगळेच खूप गुरु ठरलेत माझे अब्सोल्युटली आणि जे मी तुला मगाशी विचारलं की पर्सनलचा प्रोफेशनलवर किती फरक पडतो ॲक्च्युली जो विषय तू आत्ता काढलास ती गोष्ट अजिबात सोपी नाही आहे शरमिष्ठा त्याच्यातनं स्वतःला तारणं आणि इकडे चेहरा सगळं काही आहे आणि चेहऱ्यावरनं काही लपत नाही मी पाहिलं आहे तुला ह्या सगळ्या बाबतीमध्ये <laughs> ती त्यावेळी तू स्वतःला कसं स्ट्रॉंग ठेवलं होतंस कारण जर तेव्हा तू हल्ली असतीस तर ऑब्व्हिअसली तो करिअरवरचा फोकस तुमचा हलू शकतो साधारण करेक्ट पण मी तुला सांगू अशा वेळेला ना जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये असा एक तर पहिली गोष्ट बोला माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही कंडिशनमध्ये एक बाई म्हणून तुम्ही बोला कम्युनिकेशन इज द ओनली की की जिथे तुझा संसार पण चांगला राहतो तुझं कोणतंही नातं चांगलं राहतं hmm. तुझं स्वतःशी असलेलं नातंसुद्धा hmm. खूप okay. चांगलं राहतं तर कम्युनिकेशन इज ओनली की hmm. त्यावेळेला तुम्हाला कळायला लागतं बायफरगेट करायला शिका की आपण कसे होतो आणि आपण कसे झालो आहे हे मला ना तेव्हा कळायचं म्हणजे मला असं होऊन जायचं की यार मी नाही आहे अशी मी इतकी हॅपी गो लकी आहे मी अशी इकडे तिकडे बागडणारी टाईमपास मजा मस्ती अरे वा छान चाललंय असं आहे आणि हे काय आहे माझ्याबरोबर बरोबर तर इमिजिएट त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरांकडे जाणं आणि मेडिकल हेल्प घेणं तुम्ही वेडे नसता बरोबर पण आजूबाजूची लोकांनी तुम्हाला सांगून तुमचे हितचिंतक पण त्यांचं ऐकून ऐकून पण ना तुम्हाला कंटाळा आलेला असतो किंवा असं असं होतं असं की बरोबर सांगतायत पण ते इथपर्यंत पोचत नस नसतं इथपर्यंत पोहोचतच नाही कारण दरवाजे बंद झालेले असतात त्यावेळेला कोणीतरी एक तिराईत पाहिजे असतो जो बाहेरून बघेल ती सिच्युएशन ज्याचा तुमच्याशी काहीही संबंध नसेल असा एक व्यक्ती पाहिजे असतो आणि तो व्यक्ती म्हणजे तुमचा डॉक्टर असू शकतो सो so, त्यामुळे मला असं वाटतं की आजही अनेक बायकाही त्या कंडिशनमधनं जर जात असतील तर मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं काउन्सिलरकडे जाणं म्हणजे तुम्ही वेडे आहात असं अजिबात नाही आहे सो तुम्ही बोला मोकळेवा बोलल्याने गोष्टी वेंट आऊट होतील आणि शांत व्हायला मार्ग मिळेल आणि हे मी त्यावेळेला केलं मी डॉक्टरांकडे गेले mm. आणि मी त्यांना सांगितलं आणि त्या सगळ्या टेस्ट वगैरे असतात आणि त्या टेस्टमधनं कळलं की मी डिप्रेशनमध्ये आहे सो mm. so, दोन वर्षाचा काळ होता मला त्या डिप्रेशनमध्ये त्यावेळेला नशिबाने आणि माझा पुढचा मुद्दा हाच आहे आणि त्यावेळेला आपण काम करणं हे फार गरजेचं असतं करेक्ट जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्ही तिथून संपून जाता म्हणजे नाही कारण एक एकमेव एक होते आणि त्यावेळेला मला नशिबाने अमोल कोल्हेची दोन नाटकं मिळाली करायला बंधमुक्त नावाचं आणि शंभुराज शंभूराज सो हे दोन्ही मी करत होते आणि मला फायदा झाला कारण दौरे लागले मी त्या चौकटीतून बाहेर पडले त्याच वेळेला जो मी म्हटलं की खटला बिटला माझी ती पहिली फिल्म प्रोड प्रोडक्शनला काम कर करण्यासाठीची होती जी मधुगंधाने ऑफर केली होती सो so, तीसुद्धा तेव्हाच घडली त्यामुळे मी त्या प्रोसेसमध्ये असताना मी बिझी पण होते पण रात्र वैऱ्याची असते <laughs> <laughs> ना तसं व्हायचं नको वाटतं ज्या वेळेला जग थांबतं थोडं स्लो डाऊन होतो थांबत नाहीच पण स्लो डाऊन होतं ना तेव्हा मात्र डोक्यातले विचार हे सुपरफास्ट होतात होतात आणि तेव्हा ते कंट्रोल करणं शांत बसणं किंवा मी तर असं म्हणायचं मी झोपून घ्यायचे hmm. की विचारत नको झोपून घ्या किंवा मेडिकेशन चालू होतं oh. त्यामुळे मला झोप यायची झोप लागायची मी काहीतरी आवडीचे जुने माझे सगळे पिक्चर hmm. बघ दिलतो पागलेच बघ डीएलजेच बघ वगैरे मग ट्रिपला जा अशा अनेक hmm. गोष्टी मी काहीतरी स्वतःबरोबर केल्या पण त्यावेळेला मी त्याच्यामुळे स्ट्रॉंग राहू शकले खूप मस्त यार पण असं कधी झालंय का की आपल्याकडे काहीच काम नाही होत खूपदा होत हो हो, हो।, हो। सहा सहा महिने सात सात महिने काम नाही माझ्यासाठी नाही 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 म्हणून मी नेहमी म्हणते मी फिल्मवाली नाही मला डेली सोपच किंवा नाटक हे मला प्रचंड आवडतं फिल्म मध्ये काम करायला नक्कीच आवडतं पण काही आपल्याकडे असे गोष्टी होऊन जातात की नाही नाही आता मी सिरियल नाही करणार आता मी फक्त फिल्म करणार तर तो पिंड माझा नाही म्हणजे मला आय एम आय एम वर्कोलिक जर मी काम केलं नाही तर मी डल पडेन डिप्रेशनमध्ये mm. uh, मा जाईन मला सुचणार नाही सुधारणार नाही मग घरात mm. चिडचिड ह्या सगळ्या गोष्टी होतात पण येस uh, yes, माझ्या खूप म्हणजे स्पॅनमध्ये एक काम संपल्यानंतर दुसरं काम मिळतानाचा जो चार किंवा पाच सहा महिन्यांचा कालावधी आहे mm. त्यात शोधाशोध भरपूर पुन्हा ऑडिशन्स पुन्हा म्हणजे मी आजही ऑडिशन द्यायला तयार असते हां 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 म्हणजे मला काहीही त्याच्याबद्दल लाज नाही की अरे आता मी एवढं काम केलंय तर आता मला लोकांना तर माहिती आहे म्हणजे चार तरी प्रोजेक्ट हिट आहेत तर तुम्हाला माहिती नाही का मी कशी काम करते तुम्हाला काय सांगते तुम्हाला पाहिजे ऑडिशन मी येणार मी ती ऑडिशन देणार कारण मालिका एक आपल्याला हिट देते पण ते संपल्यानंतर ते कॅरेक्टर पुढचे चार महिने फक्त जिवंत राहू शकत पाचव्या महिन्यात तुझं तुझं नवीन काहीतरी शोधलं नाहीस तर लोक विसरायला लागतात तुला आणि ते तो टँट्रम आणि तो ना अब मे ये नाही ते ते कधीच करू नये आणि ते येऊ पण नाही अंगात कारण खूप शॉर्ट स्पॅनसाठी आपण लीड करू शकतो बरोबर मुलीसाठी बरोबर मुलं पन्नाशीलाही करतात लीड पण मुली साठी आपल्याला आयांमध्ये जायचं असतं पुन्हा बहिणी वहिन्या आया ह्या ऐकायचं असतं पण मला असं वाटतं की ते सुद्धा तुम्ही ना खूप चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलं पाहिजे की आता हा माझा स्पॅन होता ना चला आता मी बत्तीस ओलांडले आहे ना तर बस्तीस पस्तीस पर्यंत मला ते झालं चला आता मी वहिनी बहीण किंवा आता मी चाळीस चला आता मी आई किंवा आता मी आई तर चाळीशीच्या झाल्या पंचेचाळीशीच्या झालो तरी अजूनही मला लिडच पाहिजे तर, तर असं होत नाही कारण नवीन एक लॉट दरवर्षी एक लॉट येत असतो ये दिवसाला म्हणूया आपण हो oh, एक्झॅक्टली exactly. oh. येत असतो गाळलं जातं काही उरतात आणि मग पुढे जातात पण लंबी का घोडा असणारे किती असतात बरोबर माहित नाही एक मालिका चालते चार वर्ष चालली तुम्ही हेट पुढच्या मालिकेमध्ये जर टँड्रम दाखवलेत की हे नाही एवढा वर्डे एवढं सगळं तर कोणी घेणार नाही तुम्हाला आणि मग पाच महिने तुम्ही दिसला नाहीत तर लोक विसरतात दुसरं कोणतरी येतं तिकडे सो येतो करणे का मला त्यामुळे मी म्हटलं ना की मला कामाची गरज असते मी स्ट्रगल करते आजही करते पण शर्मिष्ठा मी ना तुला उंच माझा झोकापासून बघते म्हणजे माहिती आहे मला ही अभिनेत्री आहे आणि ही छान काम करते तुझ्या मते अशी कोणती गोष्ट आहे किंवा अशी कोणती क्वालिटी आहे ज्या क्वालिटीने किंवा ज्या गोष्टीने तुला इतके वर्षे इंडस्ट्रीमध्ये तग धरून उभं राहायला मदत केली आय थिंक मी प्रोडक्शन आर्टिस्ट आहे मी प्रोडक्शन फ्रेंडली आहे म्हणूनही कदाचित मी तग धरून उभी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मला अजूनही असं वाटतं की माझ्यातली विद्यार्थी दशा संपलेली नाही मला सतत काहीतरी नवीन शिकायचं आहे मला तुम्ही सांगा मी आजही कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे इवन नाचगं घुमा करताना ना, बरोबर हे माझं दुसरं तिसरं तिसरं प्रोजेक्ट आहे त्याच्याबरोबरचं तर या तिसऱ्या प्रोजेक्टलासुद्धा मी त्याला हेच सांगितलं की परेशदादा तू जे सांगशील ते मी ते मी करेन करे। करे। म्हणजे मला डिरेक्टर्स आर्टिस्ट व्हायला मी ॲक्च्युली डिरेक्टर्स आर्टिस्ट आहे तुम्ही मला सांगा मी प्रत्येक प्रोजेक्टला कोरी पाटी घेऊन येणार माझी तुम्ही जे लिहायला लावणार अच्छा हे कॅरेक्टर ते कॅरेक्टर ते कॅरेक्टर एकदा का ते हातात आलं मग मी माझी माझी मजा पण कर, त्याच्यामध्ये करणार आणि एकत्रितपणे पण मला असं त्यामुळे वाटतं की ह्या दोन गोष्टी की मी तग धरून उभी आहे की माझ्यातली विद्यार्थी दशा संपलेली नाही अजून मी अजूनही सांगा hmm. मला काय करायचं ते एक आहे आणि दुसरी गोष्ट मी प्रोडक्शन फ्रेंडली आहे शर्मिष्ठा तुझ्यासाठी लाईफ चेंजिंग डिसिजन कोणता होता आहे लाईफ चेंजिंग डिसिजन म्हणजे मी बिग बॉसच्या घरात होते hmm. आणि तेव्हा मी निर्णय घेतला एक जो रेशमताई त्याच्यानंतर मेघा आऊ यांनी खूप हो। म्हणजे सांगून 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 ब्रेन वॉश करून 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 मला तो घ्यायला लावला जो की मी माझ्या आयुष्याला सेकंड चान्स देईन मग तो सेकंड चान्स माझ्यासाठी लग्न हा होता कारण आई बाबा मागे लागलेच होते पण मी जस्ट डिवोर्सचे पेपर साईन करून एव्हरीबडी नोज की मी जस्ट बिग बॉसच्या घरात गेले होते त्यामुळे लगेच मला काहीच नको होतं पण तिथे ना मला वेळ मिळाला स्वतःसाठी इतरांच्या फॅमिलीज बघितल्या सगळेजण आपापल्या फॅमिलीजला किती मिस करतात आणि एक्सटेंड फॅमिली करणं हे किती गरजेचं आहे तर हेही तिथे मला लक्षात आलं आणि मग मला असं वाटलं की नाही यार मी डिझर्व करते सो मी तो डिसिजन तिकडे घेतला आणि मी बाहेर पडले आणि मी नाव नोंदवलं <laughs> मी नाव नोंदवलं अनुरू मध्ये ना। नाव शादी डॉट ला पण हे केलं भारत मॅट्रिमोनी साईट वर पण सगळं 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 कारण मी ठरवलं होतं की बाबा आता मला लव्ह मॅरेज वीव मॅरेज काही करायचं नाहीये तुम्ही मुलगा बघा आणि मी लग्न करेन सो ते केलं आणि सात मुलं बघितल्यानंतर माझे असे hmm. झाले की नको नको कारण जो कोण मिळत होता अगं तो फॅन भेटत hmm. होता आणि बाकी सगळ्यांना सगळं पुढचं माहिती आहे hmm. पण ऑफकोर्स नंतर मग तेजस आयुष्यात आला आणि लाईफ चेंज त्यामुळे तो डिसिजन घेणं स्वतःला एक चान्स देणं सेकंड चान्स देणं हे फार गरजेचं होतं आणि मला अजूनही वाटतं किती लोकांना मला असं सांगावं असं वाटतं की यार Okay. Yes. <laughs> so, प्लीज द्या तो सेकंड चान्स गरजेच आहे खूप गरजेचं इन्स्पायरिंग सर जर्विष आपण स्ट्रगलबद्दल बोललो मग अशी रिजेक्शन हा अविभाज्य भाग आहे कुठल्याही करिअरचा म्हणजे पार्ट ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणूया आपण लक्षात ठेवतो काही लक्षातही ठेवत नाही पण एखादं रिजेक्शन असतं जे जिवारी लागतं माहीत नाही का आपण रिजेक्ट झालो या गोष्टींसाठी असं कोणतं रिजेक्शन आहे इतक्या वर्षातलं जे तुझ्या जिवारी लागलंय नाही जिव्हारी लागणार असं रिजेक्शन नाही झालं मला हे कारण ना सवय झाली होती ती अंगवळणी पडलो होतो की आता जायचं ऑडिशन द्यायच्या hmm. आणि नाही झालं नाही झालं का होत नाही आहे का होत नाही आहे कळत नसतं आणि ते हे झालं पण मन उदाहरणं वाढायच्या नंतर मला रिजेक्शन नाही फेस करावं लागलं की हां ओके पण हा हे मात्र नेहमी माझ्या लाईफमध्ये घडत गेलं की ज्या वेळेला कामात काम मिळत नसतं ना त्या तो एक जो स्पॅन असतो आणि आपण दुसऱ्या मालिका बघतो दुसऱ्या फिल्म्स बघतो तेव्हा असं वाटतं हा एज ग्रुप तर माझा आहे oh. आणि मी का नाही आहे इकडे म्हणजे याच्यासाठी नाही की मी या ॲक्टरपेक्षा बरं काम करेन याच्यासाठी म्हणून नाही पण लोकां लोक विसरलेत का म्हणजे मी पण आहे म्हणजे जर वयोगट पंचवीस ते तीसचा होता तेव्हा तर तो पंचवीस ते तीसचा आजही माझं असं होऊन जातं की अरे दहेत आहेत दहे आई पण म्हणून सारं काही तिच्यासाठी मध्ये काम केलं आय डोंट माइंड ठीक आहे येणारच आहे ना, ना आपल्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा आपण कायम अठराची असतो काय हिरोईन म्हणून नाही आपण बहीण होत झालेलोच असतो मग एक जबाबदारी येते मग येतो लग्न करतो बायको होतो आणि नंतर आई पण होतो मग ऍक्च्युअल स्क्रीनवाल्या फील्डला आपण का हे करायचं सो मी आई पण पन... मला काही प्रॉब्लेम नाही आहे hmm. उलट छान वाटतंय मज्जा येते सो <laughs> so, ते आहे पण मग मी का नाही आहे तिथे हा प्रश्न येतो हा प्रश्न पडतो मला मला त्यामुळे रिजेक्शन नाही आलं कधीच hmm. कोणत्याच्यासाठी कारण माझी मनाची तयारी होती hmm. द्यायचं नाही झालं नाही झालं पण हा हे असं वाटतं मला अजूनही वाटतं मालिका बघते त्यावेळेला का नाही आहे इथे मी म्हणजे का नाही मला विचारत फक्त मी निर्माती झाली म्हणून का पण प्लीज विचारा ना एकदा विचारा आपण होप की हा इंटरव्ह्यू जरा चेंजिंग असेल प्लीज मला ओके तू लाज नाहीये अमिताभ बच्चनला लाज नव्हती एस टोपराकडे जाऊन काम बघायची आपण कोण होतो खरे तुझं फर्स्ट पेमेंट किती होता आता तू निर्माती झाली तू सगळ्यांना पेमेंट देतेस आता पण शर्मिष्ठा राव च फर्स्ट पे किती रुपये होता कधी हो। ज्युनियर आर्टिस्ट मी जेव्हा होते मी म्हणाले पाचशे लोकांच्या घोळक्यात वरक्यात वगैरे तेव्हा मा माझा अडीचशे रुपये होता अडीचशे रुपये मला काय ते पैशांचं तेनं पाकीट मी अजूनही म्हणजे अजून म्हणजे गेले काही एक दोन वर्षांपूर्वी एक दीड वर्षापूर्वीपर्यंत मी ते जपून ठेवलं ते होतं माझ्याकडे आणि तेन सतत आठवण देतं तुम्हाला की हे ग्राउंडवर राऊंड लेव्हलला राहत राऊंड लेव्हलडेड म्हणजे काही झालं तरी पाय तुमच्या जमिनीवर असले पाहिजे कारण काय आहे की मी कायम हे बिलीव्ह करते ही गोष्ट तू कधी माझ्या पोस्ट मध्ये सुद्धा बघत असशील तर लिहिलेलं असतं की जे काही घडतंय ते माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे घडतंय आणि त्यांनी मला बघणं ज्या वेळेला ते बंद करतील कारण त्यांना जेव्हा मी आवडेन अशी होईल माझं आपोआप अभिनयाचं दुकान बंद होणार आहे म्हणजे त्याला काही नाहीच आहे म्हणजे मी कितीही टॅलेंटेड असू देत किंवा किती काही असू देत तर ते तसं होत नाही त्यामुळे ते मी पाकिट जपून ठेवलं होतं पण आता एक दीड वर्ष झालं ते माझ्याकडे नाही आहे कोणाला दिले तर ॲक्च्युली ते त्याची स्टोरी आहे अशी छट्टीशी की माझा भावड्या भावड्या म्हणजे ललित प्रभाकर तर त्याने आनंदी गोपाळ नावाचा सिनेमा केला आणि तो बघितल्यानंतर मी जी काही भारावून गेले होते आणि मी म्हटलं भावड्या यार ह्याच्यापेक्षा भारी तू कामं म्हणजे अजून रोल चांगले येतील तू करशीलही पण माझ्यासाठी हे म्हणजे ऐग म्हणजे कमाल कमाल ह्याच्यापेक्षा मी काहीच हे करू शकत नाही आणि तेव्हा मी त्याला म्हटलं की मला तुला एक बक्षीस द्यायचं आहे mm -hmm. एक बहीण मोठी बहीण म्हणून मला तुला बक्षीस द्यायचं तुला काय तेव्हा मी ते पाकीट आणलं माझं आणि म्हटलं हे माझी पहिली कमाई आहे अडीचशी आवड शरुषा राऊत कंसात ज्युनियर आर्टिस्ट असं लिहिलेलंय म्हंटलं हे अडीचशे रुपयाचं पाकीट आहे हे तर तुम्हाला अगं तायडे हे नको देऊ हे तुझं ह्याच्यामध्ये म्हटलं नाही हे तुझ्याकडे ठेव मला माहिती आहे की तू जितकं मी जपून ठेवलंय ना तितकंच तू आयुष्यभर हे जपून ठेवशील सो त्याच्याकडे आता ते पाकीट आहे आणि त्याला ते बघून दिलं पहिली कमाय आपण कोणाला तरी हा म्हणजे आवडलं होतं आणि पुढच्या सेगमेंट कडे वळूया आपण माझं अत्यंत आवडतं सेगमेंट मनातला फोन कॉल मी आता इथे एक फोन देणार आहे तुला त्या फोनवर तुझ्या मनातल्या व्यक्तीला फोन लावायचा आहे ती व्यक्ती कोणीही असेल मग ती हयात असेल नसेल की एखादी सिच्युएशन असेल किंवा काही आणि फोन करून तू आजवर जे व्यक्त झाली आहेस ते तुला फोनवर व्यक्त व्हायचं अरे बापरे हा फोन कॉल कुठे लागतोय <laughs> अरे हा कसला भारी फोन आहे थँक्स नंबर काय डायल करो। करू आपण एक करूया काहीतरी <laughs> हॅलो स्वामी शर्मिष्ठा बोलतेय कायम ना आत्ता आत्तापर्यंत असंच झालेलं आहे की जेव्हा जेव्हा मी तुमच्याकडे आले ना तेव्हा तेव्हा मी फक्त मागितलं आहे आणि इतकं न बोलता न मागता तुम्ही सगळं मला दिलं आहे त्यासाठी कधी थँक्यू म्हटलंच नाही तर अक्कलकोटला बसलेले असता तुम्ही आणि सतत माझ्याबरोबरसुद्धा असता जेव्हा जेव्हा मा मला टेन्शन येतं तेव्हा तेव्हा गाडीवर किंवा टेम्पोच्या मागे नेहमी ना भिऊ नकोच मी तुझ्या पाठीशी असं वाटतं गाडीत जेव्हाला बसलेले असते ना तेव्हा सुद्धा ना मला सतत असं वाटत असतं की माझ्या शेजारच्या सीटवर तुम्ही आहात आय डोंट नो की हे काय तुम्हाला तर हे पण माहिती आहे की सगळे ना खूप जण तुम्हाला घाबरतात म्हणजे नवस बोलला तर तो फेडला नाही तर काय होईल किंवा आपण एखादी गोष्ट कमिट केली आणि ती जर केली नाही पूर्ण तर तुम्ही रागवाल का चिडाल का तर मला कायम असं वाटत आलं की कधीच नाही चिडला तो तुम्ही माझ्यावर कधी कधी नाही मी इतकं कोसलं आहे तुम्हाला इतकं कोसलं आहे इतकं वाईट साईड बोलले मी तुम्हाला पण कधी कधी म्हणून रागवला नाहीत कधी म्हणून माझ्याकडे पाठ फिरवली नाहीत थँक्यू स्वामी थँक्यू फॉर एव्हरीथिंग तुमचं एक वाक्य आहे की स्वतःच्या इच्छेपेक्षा इच्छे इच्छे ना स्वामी इच्छेत जगा आणि ती स्वामी इच्छेत मी आज आहे आणि त्यामुळेच का होईना पण मला जेव्हा जेव्हा असं वाटलं होतं की आता काही घडणार नाही आपल्या आयुष्यामध्ये सगळं संपलं सगळं संपलं तेव्हा ना तेव्हा तुम्ही होतात तिथे उभे आणि तुम्ही मला ही सद्बुद्धी दिलीत की आयुष्यात दुसरा चान्स घ्यायला हवा हा आणि तेजसच्या रूपाने माझ्या आयुष्यात एक खूप छान पार्टनर पाठवलात आणि कशासाठी तुम्हाला थँक्यू म्हणू की मला इतके इतके छान आई वडील दिलेत मला या जगात जन्म घेण्याची संधी दिली ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक माणूस म्हणून ज्या काही उपभोगायच्या आहेत त्या मला उपभोगण्यासाठी तुम्ही चान्स दिलात आणि मी कायम म्हणत आले मी, मी, मी नाही <laughs> घाबरत तुम्हाला मी फक्त एकदाच घाबरते जेव्हा जेव्हा मी तुमची शपथ घेते ना तेव्हा कारण मला एकदा लहानपणी फार दट्ट्या बसला आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे मी एकदा खोटी शपथ घेतली होती तुमची आणि नंतर मग मी धावता धावता पडले होते आणि माझा इतका गुडगा फुटला होता तेव्हा मला लक्षात आलं की काय केलेलं आहे आपण काय चुक केली तर मला लक्षात आलेलं की नाही 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 यार आपण स्वामींची शपथ खोटी घेतली आणि आपण खोटं बोललो तर तेव्हापासून आत्तापर्यंत मी कधीही तुमची खोटी शपथ घेतलेली नाही आणि कधी घेऊही शकत नाही आपलं इथपर्यंत कॉन्व्हर्सेशन सतत होत असतात पण कायम आजपर्यंत मागत आले आणि खूप भरभरून तुम्ही दिले मला मला तुमची साथ ही कायम माझ्याबरोबर पाहिजे मी मरेपर्यंत आणि मी मेल्यानंतरसुद्धा कारण ना मला तुमच्याकडे यायचं आहे त्यावेळेलासुद्धा मी तितकीच आनंदी असणार आहे कारण माझी डायरेक्ट भेट होणार आहे तुमच्याशी आत्ता तरी मी खूप तुम्हाला इमॅजिन करते मी तुम्ही कसे आहात हे एक अनेक रूप आहेत तुमची मी त्या रूपातून तुम्हाला बघते पण स्वामी खरं सांगते खरं सांगते मला भेटायची खूप इच्छा आहे तुम्हाला त्यामुळे मी तेव्हाही माझ्या शेवटच्या क्षणी तेवढीच आनंदी असणार आहे किंवा जास्त आनंदी असणार आहे आत्ता जेवढी आहे ना त्यापेक्षा तेव्हापेक्षा त्यामुळे एवढंच मी म्हणेन तुम्हाला की माझ्या बरोबर राहा आणि माझ्यापेक्षा सुद्धा अनेक असे लोक आहेत की ज्यांना तुमची खूप गरज आहे तर त्यांच्या बरोबर राहा मला माहिती आहे की तुम्ही मला सोडून कुठे जाणार नाही आणि मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही पण खूप लोकांना गरज आहे माझ्या आजूबाजूच्याच बऱ्याच लोकांना गरज आहे आणि सगळ्यात गो जास्त गरज तर प्राणी मात्रांना आहे ते जग तुम्ही निर्माण केलंय तर त्यामुळे त्यांनाही तुमची तेवढीच गरज आहे तिथे लक्ष असू द्या आणि ह्या सगळ्या धकाधकीमध्ये स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या कारण तुमचंही वय झालंय हो आता उद्या मागे पुढे माझ्या माझी मुलं आली माझी भाच्चे आले तर आम्ही तुमच्या फोटोकडे बघून सांगतो हे स्वामी आजो आहेत त्यामुळे तुमच्या स्वतःची पण काळजी घ्या आणि आमची काळजी घ्यायला तर तुम्ही आहातच त्यामुळे सो आम्ही जे जे दिलं ना त्यासाठी खूप खूप थँक्यू ज्या ज्या परीक्षा घेतल्यात त्यासाठी खूप खूप थँक्यू पुन्हा कॉन्फिडन्स आला पुन्हा जगण्याची उमेद निर्माण झाली पुन्हा आशा आली त्यामुळे त्यासाठी खूप खूप थँक्यू धन्यवाद वाप मस्त बरं वाटतंय का आता मी म्हटलं ना मी सुरूच करेन बिरडत शर्मिष्ठा मनापासून केलेला फोन कॉल मला खूप आवडला निर्माती म्हणून पाऊल ठेवलंच आहेस एक वर्षापूर्वी आता चित्रपटाची निर्माती म्हणून येतेस तू समोर आय विश यू ऑल द लव अँड सक्सेस तुला येस थँक्यू आणि थँक्यू दर्शना थँक्यू राज्री मराठी की uh, माझ्या या काळामध्ये सुद्धा या uh, काय म्हणतात त्याला या आयुष्याच्या स्टेपवर सुद्धा तुम्ही माझ्या बरोबर आहात आणि असेच माझ्या बरोबर राहाल कायम थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुला थँक्यू 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 सो मच